संत शिरोमणी सावता महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन, आरती व महाप्रसाद। संत शिरोमणी सावता महाराज यांचे वंशज माननीय हबप रमेश महाराज वसेकर यांच्या समवेत। सावता सावता ज्ञानदेव नामदेव सावता, सावता सावता ज्ञानदेव नामदेव सावता। सावता सावता ज्ञानदेव नामदेव सावता। कुंडलिका वरदेव हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, संत शिरोमणी सावता महाराज की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सर्व संतान की। विठाए माझे अवघी विठाए माझे। आज ठिकाणी मी संत शिरोमणी सावता महाराजांचे 16वे वंशज या नात्याने गेले मी 20 ते 22 वर्षे महाराष्ट्रात त्यांचा आशीर्वाद त्यांचं कार्य पोचवायचं काम करत असताना मी लहानपणापासून त्यांच्या समाधीची ऊर्जा जिवंत समाधी मी फिरत असताना लाखो बघताना त्यांचा आशीर्वाद महाराष्ट्रात मिळून गेलं आणि पुण्यात 20 वर्षे फिरत असताना हे नेवशे परिवार दोन्ही बंधू आरण या ठिकाणी आले आणि आमची भेट झाली त्या ठिकाणी। त्या ठिकाणी त्यांना आरतीला थांबवण्यात आलं आणि महाराजांनी काय त्यांना ऊर्जा द्यायची ती दिली। त्यानंतर त्यांच्या बंधूंच्या इथं गाडीतळावर कार्यक्रम माझा झाला मोठा। आज त्यांच्या ठिकाणी योग आला। या ठिकाणी सर्व जमलेले आमच्या माता भगिनींनी असतील सर्व समाजबांधव तुम्हा सर्वांच्या परिवारात सुख शांती समाधानी आनंदी राहण्यासाठी मी तुम्हा सर्वांना भगवंताचा आणि सावता महाराजांचा आशीर्वाद देतो। तुमच्या सर्वांच्या परिवारात सुख शांती राहो असे मी या ठिकाणी सावता महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो। महाराष्ट्र आपली संतांची भूमी आहे। या महाराष्ट्राच्या भूमीत त्या भगवंताचे त्या विठ्ठलाचे अनेक संत जन्माला आले आणि त्यांनी या समाजाला विचार दिले। आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज असतील, आमचे ज्ञानेंचा राजा ज्ञानेश्वर महाराज असतील, आमचे नामदेव महाराज असतील, आमचे चोकामेळा असतील, एकनाथ महाराज असतील, त्या काळात हे सर्व संत त्या भगवंताचे होऊन गेले आणि त्यातच आमचे कर्मोगे संत ज्यांनी कांदामुळा भाजीतच माझा भगवंत कर्मातच माझा भगवंत असं म्हणून त्यांनी आपलं आयुष्य 45 वय त्या मळ्यातच घालवलं आणि जगाला त्यांनी शिकवण दिली। शेतीला देव मानत होते महाराज, शेतीची शिकवण देणारा या जगातला पहिला कर्मोगे संत आणि महाराज त्यांच्या मळ्यात भक्ती करायचे। भक्ती करत असताना त्या ठिकाणी सावता महाराजांनी कांदा मुळा भाजी मळ्यात लावायचे आणि अहोरात्र भक्ती करत असताना इकडं पंढरपूरमध्ये भगवंताचे लाडके भक्त नामदेव महाराज जे भगवंताचे लाडके भक्त होते आणि नामदेव भगवंताला एके दिवशी बोलून गेले, माझ्यापेक्षा ह्या जगात दुसरा कोण तुमचा जवळचा संत नाही। आणि पांडुरंगाने एके दिवशी पंढरपूर सोडलं आणि सावता महाराजांच्या मळ्यात आले। त्यावेळी सावता महाराजांचं खुरपायचं काम चालू होतं, मुखातून विठ्ठल विठ्ठल असं भजन चालू होतं आणि ती पांडुरंग सावता महाराजांच्या मळ्यात प्रगट झाले आणि भगवंतांनी त्यांना हाक मारली, सावता मला लपायला जागा द्या। ह्या सावता महाराजांनी त्या 700 वर्षापूर्वी ह्या देहाचा विचार केला, ही नाशिवंत देह अनेक रोगांनी भरलेलं भांडार, हे जगाचा मालक आपल्याला लपायला जागा मागतो म्हणल्यावर सावता महाराजांच्या हातात खुरपं होतं। ज्या रामलक्ष्मण हनुमानाने आपली छती फाडून रामलक्ष्मण दावला तशी सावता महाराजांची जगातली शक्ती आपल्या खुरपानं हृदय फाडलं, हृदय बंदी खाना केला अर्थ विठ्ठल कोंडीला आणि भगवंत अंगठेवढं रूप धारण करून सावता महाराजांच्या हृदयात लपले। त्या पंढरपूरमध्ये ते नामदेव महाराज त्या भगवंताचा शोध घेऊ लागले आणि त्या ठिकाणी ज्ञानेंचा राजा ज्ञानेश्वरांना त्या भुक्याचा वास आला आणि त्यांची दिंडी सावता महाराजांच्या मळ्यात आली। त्यावेळेस सावता महाराजांच्या त्या मळ्याचं आरण्य होतं, आज आरण झालं आणि नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराज त्या मळ्यात आले आणि नामदेव महाराजांनी सावता महाराजांना विनंती केली, या ठिकाणी भगवंत आले का? सावता महाराज म्हणाले आले नाहीत। त्यांनी त्या मळ्यात भरपूर शोध घेतला, ज्ञानेंचा राजा ज्ञानेश्वरांना त्या हृदयातून आलेली पितांबरी दिसली आणि भगवंत सावता महाराजांच्या हृदयातून बाहेर आले आणि त्या ठिकाणी
नामदेव महाराजांचा गर्वहरण झाला आणि त्या नामदेव महाराजांनी त्या 700 वर्षापूर्वी या कुळाचा उद्धार केला. 4 कोटी समाज महाराष्ट्रात, संत तर सर्व समाजाचा असतो, पर कुळात त्यांनी जन्म घेतला, कुळाचा अभिमान स्वाभिमान त्या नामदेव महाराजांनी उद्धार केला. धन्य ते आरण रत्नाची खाणं, जन्मला निधान सावता तो, सावता सागर प्रेमाची आगर, घेतील अवतार माळ्या घरी. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला जाता त्रिलोक यांचा, नामामने त्यांचा जन्म सफळ झाला. ओमच्या उद्धारीला माळ्यांचा, त्या नामदेव महाराजांनी या कुळाचा उद्धार केला. मग त्या ठिकाणी सावता महाराजांचं कार्य करत असताना, सावता महाराजांनी शेती करत असताना, त्यावेळेस सावता महाराज नांगर हाणत होते. एके दिवशी त्यांच्या नांगराला भला मोठा मसोबा आडवा आला आणि ती त्यांनी लोटत लोटत बांधावरती लावला. सावता महाराज अंधश्रद्धेच्या विरोधातली भक्ती करायचे आणि त्यावेळेस दूषित पाण्यामुळं गावात रोगाची साथ पसरली आणि गाववाल्याला वाटलं ही महाराजांनी मसोबा हलवल्यामुळंच आपल्याला रोगाची साथ पसरली. सगळ्या गाववाल्यांनी महाराजांना मारहाण केली, त्यांचं घर पिटून दिलं, गुरत आणून लावली, पर त्यांना सगळी भगवंताची साथ असायची. शेती करत असताना सावता महाराजांना कन्या एक मुलगी होती, नागो, विठ्ठलाची लाडकी. एके दिवशी सावता महाराजांचं पाणी द्यायचं काम चालू होतं कांदामुळा भाजीला आणि ही नागो सावता महाराजांपाशी गेली आणि बाबांना म्हणाली, सावता बाबांना, या माळ्याचा मालक कोण? आपण अहोरात्र या माळ्यात कष्ट करतो, आपला मालक कोण? सावता महाराज त्या नागोला सहज बोलून गेले, आपला मालक त्या विठ्ठेवरती उभा आहे. आणि ती नागो त्या बांधावरती हट्ट धरून बसली, माझ्या मालकाला बघितल्याशिवाय मी जेवणार नाही. आणि 2 दिवसांनी भगवंतांनी पंढरपूर सोडलं आणि सावता महाराजांच्या माळ्यात आले आणि त्या नागूचा हात धरला. त्यावेळेस ती नागू भगवंताला म्हणू लागली, ओ धनी, तुमचा माळा बघा, आम्ही अहोरात्र कष्ट करतो, तुम्ही कधी बघायला येत नाही. त्यावेळेस त्या भगवंताच्या डोळ्यातून अश्रुधारू वाहू लागल्या. अशी त्या महाराजांच्या घराण्याची भक्ती होती. आपण सर्व जन्माला आलो, आपण निघून जाणार आहे एक दिवशी, किती दिवस राहणार आहे कोणालाच माहीत नाही. आपण जगत असताना आपण परिवारात सुखशांती राखण्यासाठी देव आहे म्हणून तर सगळं चाललं आहे. संतांची सेवा, तुम्ही देवाची सेवा करा, तुमच्या परिवारात नक्की सुखशांती राहील, तुमचं दुःख दूर होईल, तुमच्या घरातल्या अडचणी दूर होतील. आणि महाराजांनी त्या ठिकाणी विहीर खोदली, स्वतः भगवंत त्यांच्या विहीर खोदू लागायला यायचे आणि कायम ती विहीर भरलेली असते अजूनही. अशी भक्ती करत असताना सावता महाराजांचा समाधी घेण्याचा योग आला. त्या ठिकाणी सावता महाराजांचं 45 वय होतं आणि स्वतः समाधीला बसले. जगाचा मालक विठ्ठल त्यांच्या डोक्यावर समाधीला हजर होते हात देऊन आणि सृष्टीवर जेवढे दैवत आहे वरून फुलाचा वर्षाव करत होते. अशी त्यांची संजीवनी जिवंत समाधी त्या ठिकाणी 727 वर्ष झाली आज त्या समाधीला. आणि महाराष्ट्रातून सर्व संतांच्या पालख्या आषाढी वारीला भगवंताला भेटायला जातात. पर त्यांचा कर्मोगे संत ज्यांनी कांदामुळा भाजीतच भक्ती केली अशा सावता महाराजांच्या समाधी सोहळ्याला स्वतः पंढरपुरावरून भगवंत त्या ठिकाणी भेटा येतात. आणि दोघांची भेट होती त्या ठिकाणी, 4 दिवस भगवंत मुक्कामी असतात. आणि भक्तीशक्ती करत असताना मी फिरत असताना माझं घराघरात मोठं आशीर्वाद त्यांनी दिले. त्या समाधीची ऊर्जा आहे, जिवंत आहे. तुम्ही सर्वांनी त्यांचा भगवंताचा सावता महाराजांचा घरात फोटो लावा, त्यांची सेवा करा, नक्की तुमच्या परिवारात सुखशांती राहील. या कलियुगात लोक आज टेन्शनमध्ये चिंतालय करतात, चिंता करण्यापेक्षा आपण भगवंताची चिंता केली पाहिजे. नक्की तुमच्या घरात त्यांचा आशीर्वाद होईल. मी या ठिकाणी थांबतो आणि सगळ्यांना आशीर्वाद देतो. जय सावता. आरती संतराया भक्त सावता मारिया, आघाद ज्ञान तुझे मुखे लोळती पाया. आरती संतराया, आरती संतराया भक्त सावता मारिया, आघाद ज्ञान तुझे मुक्ती लोळती पाया. आरती संतराया, हृदय साठविला लोका त्रिलोके नाथ, मिळविला देव सोया ब्रह्मस्वरूपी शांत. आरती संतराया भक्त सावता मारिया, आघाद ज्ञान तुझे मुक्ती लोळती पाया. आरती संतराया, धावोनी येत हारे सोया कराया काज, वंदोनी दास माने धन्य धन्य महाराज. आरती संतराया
भक्त सावता मारिया आघाद ज्ञान तुझे मुक्ति लोळती पाया आरती संत राया आरती ज्ञान राजा महाकैवल्ये देखा शेवदी साधु संत मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा रोपले ज्ञान जगे कीर्तने नाचे कोणी अवतार पांडुरंग अवधेवेले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्ये तेचा शेवदी साधु संत मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा प्रगट तुझे विश्व ब्रह्माची केले राम जनार्दनी आई मस्तक ठेवले आरती ज्ञान राजा महाकैवल्ये तेचा शेवदी साधु संत मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा जगी तारक एक नाम उत्तम धाम पंढरी चला जाऊ तया गावा पाहू देवा विठ्ठला वंदू संत रजतेने काजे आमुचे सावता मने समचरणी विठेवरी उभा पुंडलिकावर देवारी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय संत शिरोमणी सावता महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की सर्व संतान की जय लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरे अवघा झाला माझा हरे अवघा झाला माझा हरे लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरे जय जय विठ्ठल